दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला यात बलेनो कारमधील दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला मृत तिघे परप्रांतीय कामगार होते या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नाशिककडून राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस जात होती तर बलेनो कार नाशिककडे येत होती अकराळे फाट्याजवळ बस एका कारला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेली बलेनो कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली घटनेनंतर काही वेळातच दोन्ही वाहनांनी पेट घेतला घटनेचं गांभीर्य ओळखत बसमधील प्रवाशी चालक वाहक हे प्रसंगावधान राखत बसच्या खाली उतरले कारला लागलेल्या आगीचं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं कारमध्ये सहा प्रवासी होते